सगळं पुसून टाकायचं, नवीन ठिकाणी जायचं, नवीन एजंट्स नेमायचे आणि त्यांना त्यांच्याकडून बिझनेस करून घ्यायचं नवीन एरियामध्ये जिथे ओळख नाही तिथे तिथे जाऊन काम करायचं. म्हणजे लोक विचार तुम्ही ऍप्लिकेशन केला म्हणे ट्रान्सफरसाठी, म्हटलं हो. किती वय आहे? म्हटलं 45. आता काय करता म्हणे? मी म्हटलं आताच तर करायचं आहे. आज या क्षणाला लोकांनी जरी माझं वय 65 सांगितलं तरी माझ्याजवळ 20 वर्षाचं प्लॅनिंग रेडी आहे. 20 इयर्स. मी तारीख काढलेली आहे की 21 ऑगस्ट 2045 आधी मी मरणार नाही. कोणी जिद्द करत असेल तर तुम्ही त्याच्या आत मेलो तर मी त्याला 1 लाख रुपये देईल. आता तो तुमचा प्रश्न आहे कसे घ्यायचे. तर माझी मी द्यायला तयार आहे. तुम्ही तिथे या, माझ्या कोणी या, काही करा. मी त्याच्या आत जर वाढलो तर मी तुम्हाला 1 लाख रुपये कोणी लावा शर्यात, नाही तर मी त्याशी जीवन दिलं तुम्ही मला 1 लाख द्यायचे. साधे गोष्ट ओपन आहे. जे आहे ते शर्यत आहे, दोन्ही बाजू असतात शर्यतीला. एलआयसी सारखं आपल्याकडे बक्षीसची स्कीम नाही. इतके पॉलिसी कर, इतके रुपये बक्षीस, आणि नाही केलं तर काहीच नाही, नाही केलं तर दंड पण नाही. आपलं तसं नाही. 1 लाख घे नाही तर 1 लाख दे शर्यत. हे एलआयसी सारखं काय इतकं कर, एक घे 100 पैकी 2-5 जण काम करतात, बाकीचे काम करत नाही. दंड ठेवायचा आहे. तुम्ही 10 पॉलिसी करा, 1000 रुपये तुम्हाला बक्षीस मिळेल. तुम्ही 0 पॉलिसी करा, तुम्हाला 1000 रुपये जमा करावे लागतील. एलआयसी ठेवा, शर्यत लावा, एजंट शर्यत लावा. मित्र, ही एलआयसी एजन्सी तुमच्या जवळ दिलेलं असं शस्त्र आहे, अशी मास्टर की आहे की त्या तुम्हाला निजामाची संपत्ती माहित होती का? निजामाची संपत्ती एवढी होती की त्याच्याकडे 5000 रांजण भरून सोन्याच्या मुद्रा आणि जवाहीर वगैरे मोती वगैरे भरलेल्या होत्या. सगळं धन त्याला मोजता येत नव्हतं, म्हणून तो दररोज एकदा जायचा आणि 5000 रांजण आहेत की नाही मोजून घ्यायचा. लाईन शीर असे ठेवलेले आणि त्याच्यावरती धूळ कोणी उडालेली का संपायचा, बाकी त्याला पाहताच येत नव्हतं. त्याच्यापेक्षा मोठा खजिना हा एलआयसीने भरलेला आहे आणि तिथून तुम्हाला चावी दिलेली आहे, मास्टर की दिलेली आहे. जेवढं पाहिजे तेवढं सोनं काढ, जवाहीर काढ, काय पाहिजे ते काढ. पण एलआयसी म्हणते मी फ्री देणार नाही, फ्री देणार नाही, पण तुझे कष्टही वाया जाणार नाही. मला सांगा, तुम्ही एलआयसी ऑफिसला जातात? जातात सगळे लोक जातात एलआयसी ऑफिसला. तिथला कर्मचारी, तिथला ऑफिसर किती तास काम करतो? किती तास काम करतो बोला? 7 तास तरी करत असेल. मधली सुट्टी सोडून द्या, आणखी तो टाइमपास केला 15 मिनिटं चहा पाण्या केला, जाऊ द्या बिचाऱ्याला. 6 तास जरा. जर एका एजंटाने दररोज 6 तास आणि आठवड्याला 5 दिवस काम करायचे, महिन्याला 10 महिने काम करायचे, 2 महिने सुट्ट्या घ्यायच्या स्टाफ सारख्या, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती कमिशन मिळेल? फक्त 5 वर्ष काम करा अशा प्रकारे मी सांगेल त्या प्रकारे. दररोज 7 तास, दुसरं काम नाही, दुसरं का नाही. दररोज 7 तास फक्त कॉलवर जा. एलआयसीत गेले, तिथे उभे राहिले, दिवशी गप्पा मारल्या, दुसरा एजंट भटला, त्याला घेऊन चहा प्यायला गेला, ते मोजायचे नाही. मार्केटमध्ये जा, पार्टीकडे जा, विमेदाराकडे जा, त्याला विमा समजून सांगा, त्याला प्लॅनची माहिती द्या आणि मग बघा किती परिस्थिती बदलते. मी तुम्हाला म्हटलं की कस्टमर हा तुमचा गुरु आहे, खरा गुरु. कसा? तुमचे डेव्हलपमेंट ऑफिसर, तुमचे ब्रँड मॅनेजर मीटिंगला घेतात, तुम्हाला प्लॅन समजून सांगतात. मला एजंट हा प्रिय काय माहितीये तुम्हाला? मला एजंट अतिशय प्रिय आहे कारण तो
मी चीफ गेस्ट असल्यावरती खूप लक्षपूर्वक ऐकतो, कान देऊन ऐकतो, माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतो, प्रभावित होतो, म्हणून मला प्रिय आहेच. पण आणखी एक गोष्ट त्याचं वैशिष्ट्य आहे की माझा एजंट हा विसराळू आहे. सर तुम्ही चॅलेंज देतो, मी तुम्हाला चॅलेंज म्हणजे सॉरी शब्द चुकीचा आहे, मी तुम्हाला आठवण देतो की तुम्ही मला एक वर्षाने बोला, मी हेच बोलणार आहे, हे लोक असे टायवर येतील नवीन बोल ऐकल्यासारखं, कारण हे विसरून जातात. मी असंच बोलेल आणि एक दोन तीन लोक म्हणतील अरे यार हे तर हेच बोलले होते, पण बाकी सगळे लोक टाळ क्या बात गई यार, देशमुख साहेब काय गेटला आहे साहेब काय मत, आणि मी तेच बोलतो. पण तुम्ही विसरलेले असता, का विसरतात? तुमची चूक नाहीये. जगातला सर्वोत्कृष्ट वक्ता जरी आला आणि त्याच्या समोर त्याने तुमच्या समोर भाषण केलं, समजून सांगितलं, तरी सुद्धा त्याच्या कपॅसिटी त्याच्या ग्रेड नुसार तुम्ही 7 दिवस 15 दिवस 1 महिना 2 महिने 3 महिने 6 महिने लक्षात ठेवाल, नंतर ते पुन्हा ये माझ्या मागल्या. ही सायकोलॉजी आहे. तुमचा दोष नाही म्हणून मला एजंट आवडतात की ते त्यांच्या समोर दरवर्षी येऊन तेच सांगा. भागवत सप्त माहित तुम्हाला? भागवत सप्त आपलं चालत नाही, तोच भागवत सप्त, तोच मारा, तीच लोक येऊन बसतात आणि तसेच टाळतात. वा वा महाराज काय सांगितलं, महाराज गेले की आपल्याला लागलं दुसऱ्या कामाला, पुढच्या वर्षी आले अरे भागवत हो मला ऐकायचं भागवत, अरे तू दरवर्षी ऐकलं नाही 4 वर्षापासून भागवत काय ऐकतो भागवत परत 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 परत, तेच भागवत आहे, स्टोरी काय बदलते, माणूस पण तोच असतो. तशी ही माणसाची सायकोलॉजी काय, की कोणी सांगतो ना सांग बाबा तू गेस्ट आहे, तू आता मोठा माणूस आहे, तू इतक्या दूर आला, पैसे घेऊन आलेला आहे, खर्च कोण आलेला आहे, पैसे पैसे 4 पैसे मिळणार, मी तूच ऐकतो. भारतीय संस्कृती आहे, येणाऱ्या गेस्टला तुम्ही मान देता, त्याचं ऐकतात, पण दोन कान दिले, एकूण ऐकायचं एकूण सोडून द्यायचं, असं करू नका. केलं हरकत नाही, काही हरकत नाही, त्याप्रमाणे तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसर ब्रँड मॅनेजरने ब्रँड समजून सांगितलं, ऐकतात जीवन शांती ऐकतात, अमुक ऐकतात, टमुक ऐकतात, डमुक ऐकतात, पण नंतर तुमच्या लक्षात राहत नाही याच्यावर उपाय काय. याच्यावर उपाय सांगितला की तुमचा खरा गुरु कस्टमर आहे. तुम्ही प्लॅन समजून घेतला, जीवन संत साहेबांनी समजून सांगितला की ताबडतोब पार्टीकडे जा, इम्प्लिमेंट, ताबडतोब पार्टीकडे जा, त्याला जीवन शक्ती शांती विका चॅलेंज देतो, तुम्ही आयुष्यभर जीवन शांती विसरणार नाही. काय आठवण आपली तुम्हाला होता आठवण, कारण तुमचा खरा गुरु कस्टमर आहे. डेव्हलपमेंट ऑफिसर 50 लोकांना 25 लोकांना एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नाही राहत, पण तुम्ही पार्टीकडे गेल्यानंतर तो तुम्हाला 3 प्रश्न विचारतो, मग तुम्ही ते आठवून आठवून त्याचे उत्तरं देतात. ती तुमची लेखी परीक्षा होते आणि तुम्ही त्यात पास होतात आणि तुम्हाला पॉलिसी मिळते. म्हणून म्हणतो की आपला खरा गुरु कस्टमर आहे. म्हणून उद्यापासून डेव्हलपमेंट ऑफिसरला 3 दिवस नाही भेटले तर चालेल, पण एका दिवसात 3 पार्ट्यांना 3 गुरूंना दररोज भेटा, दररोज भेटा. डेव्हलपमेंट ऑफिसरला राग येणार नाही, तुम्ही 3 दिवस येईल का राग मित्र, तुम्हाला 3 दिवस तुम्हाला भेटले नाही, पण त्या 3 दिवसात हे 3 तिकड 9 10 12 पार्ट्यांना भेटले पाहिजेत ही अट. म्हणून सांगतो की तुमचा खरा गुरु कोण, तुमचा खरा गुरु कस्टमर आहे. तो शिकवतो, तो प्रश्न विचारतो, ते आपल्या डोक्यामध्ये आयुष्यभर बसतं. एजंटाचे प्रकार तुम्हाला सांगितले, पहिला एजंट फुल टाइम,